गुड मॉर्निंग मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। त्याचं कारण हे की मी आज निघालो आहे बांद्र्याला। यूट्यूबने म्हणजे यूट्यूब इंडियाने एक इव्हेंट ठेवलेला आहे ताज लँड्स हॉटेलमध्ये। तर तिकडे यूट्यूब मराठी डे हा साजरा केला जाणार आहे आणि तिकडे बरेचसे मराठी क्रिएटर्स येणार आहेत। सो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काहीतरी सांगितल्या जाणार तिकडे। तर एक्झॅक्टली काय असणार ते माहीत नाही आहे। सो तिथे जाऊनच आपण बघूया। सो फायनली मित्रांनो, ताज हॉटेल आतमध्ये आता जायला पाहिजे मला। सो फायनली आय एम देअर। सो थर्ड फ्लोर, आय डोंट नो वेअर इट इज। एक्सक्यूज, लेट मी आस्क समवन। कॅन यू प्लीज टेल मी वेअर इज यूट्यूब इव्हेंट? यूट्यूब इव्हेंट इज ऑन लेव्हल 2। वेअर? लेव्हल 2। लेव्हल 2, ओके, ऑलराईट। फक्त मराठी भाषिक चॅनलसाठीच फक्त नाही आहे, जे मराठी क्रिएटर्स आहेत म्हणजे ते दुसऱ्या भाषेमध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्ये बनवत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा इव्हेंट आहे। प्रत्येक स्टेट वाईज ते आता हे करणार आहेत इव्हेंट आणि तिथे म्हणजे जे प्रोत्साहन देणार आहेत नवीन यूट्यूबर्सना आणि शिकवणार काही टेक्निक्स कसं ग्रो करायचं किंवा काय काय गोष्टी आहेत। सो लेट सी आज काय काय आपल्याला बघायला मिळतं। एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढे सगळेजण येतील, मराठीतले मोठे मोठे लोक इकडे आलेले आहेत। आत्ता मी जस्ट भेटलो राजश्री मराठीवाल्यांना, ज्यांची रुचकर मेजवानी नावाचा एक कार्यक्रम आहे। आता ते सध्या म्हणजे नंतर मी त्यांना घेतो। आता मी जेवायला चाललो आहे, जेवायची सुट्टी झालेली आहे। सो खाऊन घेतो पहिल्यांदा, मग सगळ्यांना भेटतो। मित्रांनो, बिईंग मराठीवाले आपल्याबरोबर आहेत आज। नमस्कार। नमस्कार, म्हणजे भाग्य लावलं आहे आपल्याला। मला खरं तर सांगतो, भरपूर मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत इकडे। आपले चावट मराठी चॅनलवाले पण आहेत, हे बघा। ते कुशल सर वगैरे काय आले नाहीत? नाही, कुशल खूप बिझी आहे। हो, तुम्हाला एपिसोडलाच आवडत नाही? काय काय एपिसोडला सापडत नाही? एपिसोड, हां, त्याच्यामुळे बहुतेक वाट बघत असतो सर। आम्ही भरपूर वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओची। हाय हाय सर, आमच्या दर्शकांना काहीतरी आमच्या चॅनलबद्दल सांगा। जीवनच्या चॅनलला तुम्ही ताबडतोब सबस्क्राईब करा, कारण अत्यंत एंटरटेनिंग आहे। मी जीवनशी बोललो, तो जे करतो आहे गड किल्ल्यांच्या बाबतीत, हे प्रत्येक मराठी माणसांसाठी अभिमानास्पद आहे। आणि तुम्ही पण जीवनचा ब्लॉग जो आहे, जीवन ब्लॉगचं नाव सांग, जीवन कदम व्हिलॉग्स, याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जीवन। आणि त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा। चावट माझे जे जेवढे सबस्क्रायबर आहेत सगळ्यांनी सबस्क्राईब केलं पाहिजे। 2000 व्ह्यूज तिकडे गेलं पाहिजे।
थैंक यू सर। मित्रांनो अपने बरबर अजून एक हस्ती है सत्यजीत पांडे। खूप चांगला चॅनल सुरू केलेला आहे आणि जरूर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सपोर्ट आणि सपोर्ट हां आणि यांना यांनी पण आता नवीन चॅनल चालू केलेला आहे सत्यजीत पांडे चॅनल आहे ओके चॅनलचं नाव सत्यजीत पांडे। त्याच्यात माझे टी व्ही शोजचं किंवा लाईव्ह शोजचं थोडंसं मी फुटेज अपलोड करतो आणि ओरिजिनल कॉन्टेंट पण मी लवकरच क्रिएट करणार। आम्हाला ब्लॉग बघायला आवडेल नक्की नक्की। मित्रांनो कार्यक्रम जमलेला आहे सर्वजण आता एकमेकांशी इंटरॅक्ट होतात आहे। इथे मराठी क्रीडा आणि बीइंग मराठी नावाचे दोन चॅनल एकत्र बोलतात सगळेजण बोलतात आहे खरंच अहो इन्स्पायरेशन त्यामुळे आम्ही चॅनल बनवलं। हां तर मित्रांनो खरं तर पहिल्यांदा मी यांचं चॅनल पाहिलं होतं की मराठीमध्ये कुठले चॅनल आहेत का त्याच्यानंतर मी सुरुवात केली यांचं पहिल्यांदा दिसलं त्याच्यानंतर फूडचे चॅनल जास्त दिसले त्यानंतर बाकीचे आले। सो आणि मित्रांनो यांच्या चॅनल आहे फॉलो करा सबस्क्राईब आणि हां यांच्या पण चॅनलला तुम्ही फूडी असाल तर नक्कीच सबस्क्राईब कराल हे मला माहिती आहे। येस भारी वाटतं इकडे। मित्रांनो एक नंबर एक्सपिरियन्स होता एवढ्या कमी सबस्क्रायबर असणाऱ्या चॅनलला एवढं मोठं प्लॅटफॉर्म एवढ्या सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायला भेटलं हे सर्वात बेस्ट होतं माझ्यासाठी आजच्यासाठी आणि होप सो याचा फायदा आपल्या चॅनलला नक्कीच होईल आणि इथून पुढे आपली मराठी कम्युनिटी वाढेल ह्याच्यावरतीच मी जरा फोकस करतो आहे। हां हो ओके खाली जाऊया आपण। तर मित्रांनो इव्हेंट संपलेला आहे सगळेजणं घरी निघालेत मी पण निघालो आहे। हा जो इव्हेंट होता तो यूट्यूबने ऑर्गनाईज केला होता फक्त मराठी क्रिएटर्ससाठी ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी त्यांनी कवर केलेल्या आहेत कसा ऑडियन्स बिल्ड करू शकता नक्की यूट्यूबचं जे ॲनालिटिक्स आहे ते सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं होतं आम्हाला। त्याचबरोबर एकमेकांशी इंटरॅक्ट व्हायला हा इव्हेंट सर्वात बेस्ट होता म्हणजे आम्ही सगळे क्रिएटर्स एकत्र आलो मराठीतले आणि सगळ्यांनी आता मोस्ट प्रॉब्ली एक्सचेंज केलेले आहेत सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स आणि मे बी एखादी कम्युनिटी आम्ही बनवू अशी इच्छा आहे बघू बनते की नाही माहीत नाही किती रिस्पॉन्स मिळतो आहे पण छान वाटलं असं वाटतं की आता काहीतरी मराठी यूट्यूबसाठी चांगले दिवस येतील आणि सगळेजण एकत्र येऊन काहीतरी काम करतील। सो मित्रांनो आपल्याबरोबर आहेत विशाल कलर्स मराठीवरून आहेत आणि त्यांचा आपल्याला फायदा होईल आपल्या चॅनलसाठी किंवा मराठी ऑडियन्स बिल्ड करण्यासाठी। सो आपण मित्रांनो इथून निघतो इथे लोक येतात आपण जातो इथून आपल्याला इनडायरेक्टरित्या पकडण्यात आलेलं आहे सो आम्ही निघतो आहे।